हिंगोली येथील आदिवासी समाजाचे आमदार डॉक्टर संतोष टारफे यांना शिवसेना जिल्हाप्रमुख संतोष बांगर यांनी जातीवाचक शिबिगाळ केल्याचा आरोप करीत यवतमाळ येथे अखिल भारतीय आदिवासी युवा परिषदेने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन कारवाईची मागणी केली आहे. हिंगोली मतदारसंघातील आदिवासी समाजाचे विद्यमान आमदार डॉक्टर संतोष टारफे यांच्याबद्दल अतिशय बेताल वक्तव्य करून त्यांना वैयक्तिकरित्या शिबिगाळ केली व ते आदिवासी समाजाचे आमदार असल्याने त्यांना जातीवाचक शिबिगाळ केली. त्यामुळे आदिवासी समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या असून समाजात असंतोष पसरविण्याचे काम शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संतोष बांगर हिंगोली यांनी केलेले आहे. त्यामुळे आदिवासी समाजामध्ये प्रचंड नाराजी आलेली असल्यामुळे संतोष बांगर यांच्यावर अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक अधिनियमानुसार गुन्हा दाखल करून तात्काळ कारवाई करावी. अन्यथा आदिवासी समाजाचे समाज संघटनेकडून राज्यभर आंदोलने करू अशा आशयाचे निवेदन सुनील ढाले, पवनकुमार आत्राम, सुरेश कणाके, निनाद सुरपाम, अजय घोडास, प्रशांत गोदमले, संदीप इंगळे, आकाश पांडे आदींनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले. आदिवासी समाजाला अशा प्रकारे आणि तेही आदिवासी आमदाराला अशा प्रकारे बोलू शकतात. घटना घडली हिंगोली जिल्ह्यामध्ये शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखाकडून संतोष बांगर नावाचा हा मनुष्य ज्यांनी आमच्या मागासवर्गीय आमदाराच्या जो आमदार MBBS MD मेडिसिन आहे आणि तो ओपन सीटवर निवडून आला अशा आमच्या सन्माननीय आमदार साहेबांच्या विरोधात शिवसेनेचा जिल्हाप्रमुख जे की सत्तेमध्ये आहे इतका जबाबदार व्यक्ती आमच्या मागासवर्गीय समाजाच्या आमदाराला एवढ्या मोठ्या आणि एवढ्या अर्वाच्य भाषेमध्ये बोलतो. खरं तर आम्ही ह्या त्यांच्या बोलण्याला आम्ही सर्व यवतमाळच्या सगळ्या आदिवासी समाज बांधवांकडून सर्वप्रथम